नमस्कार मंडळी, मी स्वप्नील ढोकरे, महाराष्ट्र दौऱ्यामध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एका थोर व्यक्तीबद्दल बोलणार आहोत. ती थोर व्यक्ती म्हणजे यशवंतराव चव्हाण. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. ते त्यांची भूमिका म्हणजे ती किती कठोर असली पण ते बदलत नाही. त्यांची भूमिका अशी होती की हे मराठ्यांचे राज्य नाही, हे मराठी माणसाचे राज्य. म्हणजे ते जेव्हा मराठी भाषिक या राज्याचे, महाराष्ट्र या मराठी भाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी अशी भूमिका घेतली की आपल्याकडे आपलं हे राज्य, हे सार्वभौमत्व असलेले राज्य, ते हे मराठी माणसांचं राज्य, ते कोणतंही जातीवाद वगैरे या गोष्टीला धारा देण्यात येणार नाही अशी भूमिका ते एकदम रोखटक भूमिका दिली. जसं की आता आपण बघतो देशामध्ये जे राजकारण आपण बघतो की विरोधकांच्या अक्षरशः आई बहिणीवरूनही त्यांच्या टीका केली जाते, त्यांच्या खालच्या पातळीवर टीका केली जाते. म्हणजे घरामध्ये घुसून वगैरे ज्या गोष्टी काढल्या नाही पाहिजेत त्याही काढल्या जातात, कुठे कोणाशी संबंध जोडले जातात. अक्षरशः आता आपण बघतो तर सोशल मीडियावरती जितके घराड्या प्रकारे ट्रॉल केलं जातं, हा सगळा पायंडा जो पडलाय ना तो आत्ता आताच. पण यशवंतराव जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते ते पण राजकारणी होते, ते पण विधानसभेमध्ये, ते पण लोकसभेमध्ये गेले होते, पण त्यांनी ह्या गोष्टी कधी केल्या नाही. यशवंतराव हे त्यांच्या विरोधकांना आपण ना खूप सन्मान्य वागवायचे. त्यांचा एक किस्सा प्रसिद्ध आहे की ते आधी सत्तेमध्ये होते, त्यानंतर त्याची सत्ता गेली, ते विरोधी पक्षामध्ये होते. त्याच्यानंतरला मधू दंडवते हे अर्थमंत्री झाले. तर मधू दंडवती आणि अर्थमंत्री आपलं बजेट सादर केलं तेव्हा त्यांना रेल्वेमध्ये भावड करावी लागली होती. सो ते अधिवेशन जेव्हा संपलं त्यानंतर त्यांचे यशवंतरावचे सहकारी सगळे एकत्र भेटले. ते एकत्र जात असताना त्यांनी विचारलं की भावड वगैरे केलेली आहे, आपण त्याचा निषेध वगैरे केला पाहिजे, महागाई वाढून सामान्य माणसावरती पण अत्याचार करत आहोत अशी भूमिका घेऊन आपण त्यांना गोत्यामध्ये पण आणू शकतो. त्यावर यशवंतरावांनी जे उत्तर दिलं होतं ना तितकं सुंदर होतं ना मित्रांनो. ते काय म्हणाले असतं की मधू दंडवतेच्या अगोदर मी अर्थमंत्री होतो, जर मी त्यांच्या जागी असतो तर मलाही ती भावड करावी लागलीच असते. तर खरोखर देश अडचणीत आहे, ज्या खरोखर अर्थव्यवस्था अडचणीत आहे आणि ते आपल्याला सुधारायची असेल तर आपल्याला ही पावलं ठोस उचलणं गरजेची आहे हे मला माहिती आहे. तर फक्त विरोध करायचा, मी विरोध का करू? म्हणजे ते किती सुसंस्कृत होते याचं एक उदाहरण आपल्याला या किस्स्यामधून कळतं. म्हणजे यशवंतराव नेहमी म्हणायचे की ज्यांना ज्या क्षेत्रामधले कळतं ना त्याच्यासमोर नतमस्तक होऊन सुसंवाद करा. त्यांच्या मित्रपरिवारात, त्यांच्या मित्रपरिवारामध्ये त्यांचे विरोधकही होते, अनेक चांगले चांगले साहित्यिक होते, लेखक होते, कला क्षेत्रातील लोक त्यांच्या आजूबाजूला असायचे. असे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा त्यांच्या आजूबाजूला गोतावळा असायचा. म्हणजे भले ते की एका मोठ्या पदावरती असतील, एक थोर राजकारणी, एका राज्याचे मुख्यमंत्री असतील, पण सखांडेकर जेव्हा त्यांच्यासमोर असायचे तेव्हा त्यांच्यासमोर बसताना एक सामान्य वाचक जसा बसतो तसेच ते बसायचे, तसेच ते वागायचे. ते साहित्यप्रेमीसुद्धा होते. त्यांचे ऋणानुबंध, भूमिका, युगांतर ही पुस्तकं पण प्रसिद्ध आहेत. तुम्हाला त्यांच्याबद्दल आणखी माहिती करून घ्यायची असेल तर उष्णाकाठे त्यांचं आत्मचरित्र मित्रांनो नक्की वाचा. यशवंतरावांचा शेवटचा काळ खूप वाईट होता मित्रांनो. त्यांना जे हॉस्पिटलमध्ये हलवलं गेलं तेव्हा त्यांना पाहायला एकही महाराष्ट्रामधला नेता गेला नाही, फक्त राजीव गांधी तेवढे येऊन गेले. पण एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती, स्वतःच्या कर्तृत्वावरती इतका मोठा बनला, फक्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही तर केंद्रामध्ये जाऊन उपपंतप्रधानाची भूमिका त्यांनी बजावली, अर्थमंत्री होते, संरक्षण मंत्री होते. लोकमान्यानंतरचा त्या काळातला सर्वात लोकप्रिय नेता जर कुठला होता तर यशवंतराव चव्हाण. आणि महाराष्ट्राने त्यांचं कार्य हे कधी विसरता कामा नये. आपण नेहमी बघतो की या राजकारण्याच्या घरी एवढी संपत्ती सापडली, त्यांनी एवढी माया जमा केली. यशवंतरावांच्या घरी किती संपत्ती असेल? बँकेत फक्त 36,000 रोकड होती. पण त्यांची खरी संपत्ती काय होती माहिती का? त्यांच्या खोलीमध्ये 9 ते 10 ग्रंथ सापडले. त्यांचं ग्रंथांवरती खूप प्रेम होतं. त्यांची इच्छा होती की त्यांच्या पश्चात त्या ग्रंथांचा काहीतरी उपयोग व्हायला हवा. म्हणून त्यानंतर शरद पवारांनी अशी भूमिका घेतली की एखादं स्मारक बांधावं, यशवंतरावांचं स्मारक बांधावं आणि त्या स्मारकाद्वारे त्यांच्याकडे असलेल्या ग्रंथांचा उपयोग विद्यार्थ्यांना व्हावा. आणि त्यांची ती इच्छा त्यांची ती इच्छा पूर्ण झाली तर स्मारक आपण साताऱ्यामध्ये आहे. 12 मार्च त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करूया.
मित्रांनो, हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, आणि तुम्ही अजून हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर लवकर सबस्क्राईब करा.